सर, मला असं सांगा, आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आज निकालाचा दिवस आहे. आपल्याला माहिती आहे की बहुमताचा आकडा जो आहे तो गाठलेलाच आहे इंडियाने, पण एकंदरीत तंत्रज्ञानाचा या सगळ्यामध्ये कसा वापर होतोय झाला आहे आणि यापुढे ते चित्र कसं असेल, आपण काय सांगाल? गेले 10 वर्षामध्ये खूप मोठा आणि महत्वाचा बदल जो आहे तो तंत्रज्ञानाच्या संदर्भातला आहे. तंत्रज्ञानाच्या संदर्भात बदल झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी आपल्याला आता असे पंतप्रधान लाभलेत की जे ट्विटर हँडल वापरतात किंवा फेसबुक वापरतात, आणि सर्वत्र आता सर्वच पक्ष हळूहळू ट्विटर वापरायला लागलेत आणि सर्व सोशल मीडिया जे आहेत त्याचा वापर करायला लागलेत. त्याचं कारण प्रत्येकाला आता असं वाटतंय की आपण जेव्हा सोशल मीडिया वापरतो त्यावेळेला आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतो, आणि हे खरंच आहे. पण असं आहे की आपण फक्त तंत्रज्ञानाकडे एवढ्याच अशा एका छोट्या मर्यादित दृष्टिकोनातून आतापर्यंत आपण बघतोय. खरं तर आपण इतिहास, भूगोल किंवा हे जे सगळे विषय आपण शाळेमध्ये शिकत असतो त्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण असतं की त्याच्यामधून आपण धडे घ्यायला पाहिजे, पण ते जे धडे आहेत ते आपण घेत नाही आहोत. म्हणजे समजा जर का आपल्याला 2014 निवडणुकांमध्ये माहिती होतं की भाजपाने खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान वापरले आणि त्याचा त्यांना फायदा झालाय, तर मग आज काँग्रेसवर ही अशी अवस्था काय यावी? त्यांना हे माहिती नाहीये का? त्यांना हे कळलं नाहीये का? तर आपण तो जो मर्यादित दृष्टिकोन ठेवून याच्याकडे पाहतोय त्याच्यामध्ये याचं कारण दडलेलं आहे. आता इतिहासाशी याचा काय संबंध आहे? तर आतापर्यंत ह्युमन इव्होल्युशनमध्ये म्हणजे मानवी उत्क्रांतीचे जे जे सगळे टप्पे आहेत त्या त्या सर्व टप्प्यांवर आपल्याला असं लक्षात येईल की मानवाची प्रगती केव्हा केव्हा झाली आहे, तर ज्या ज्या वेळेला माणसाने वापरलेल्या तंत्रज्ञानामध्ये बदल झालाय त्या त्या वेळेला माणसाच्या प्रगतीने पुढचा टप्पा गाठलाय. मग आता अगदी सगळ्यात पहिल्यांदा माणसाने आश्महत्यारं वापरायला सुरुवात केली. पहिल्यांदा कधी लक्षात आलं? ज्या वेळेला माणसाला असं लक्षात आलं की आपण दगडाचा वापर करून एखाद्या प्राण्याला मारू शकतो त्यावेळेला तंत्रज्ञानामधला सगळ्यात मोठा पहिला बदल झाला होता. त्याच्यानंतर माणसाला असं लक्षात आलं की आपण हा जो प्राणी आहे याला माणसाळवू शकतो, त्यावेळेला माणसाच्या उत्क्रांतीमध्ये दुसरा टप्पा आला. आणि हे सर्व जे टप्पे आहेत आतापर्यंत जे आपण बघितले, म्हणजे आपण प्रगतीचे टप्पे म्हणतो त्याच्यामध्ये पण बघा की त्याच्यामध्ये लोहयुग येतं, त्याच्यामध्ये आधी ताम्रयुग येतं, मग त्याच्यानंतर लोहयुग येतं. सो टेक्नॉलॉजी बदलली की सगळे बदल होतात. आणि टेक्नॉलॉजी काय करते? तर टेक्नॉलॉजी येत असताना एक वेगळी मानसिकता घेऊन येते, आणि टेक्नॉलॉजीतल्या बदलानंतर तुम्हाला पूर्ण पिढीची मानसिकता बदललेली दिसते. म्हणजे ती फक्त त्या पिढीपुरती मर्यादित नसते तर ती उत्क्रांत होत असते मानसिकता. तर हा जो टप्पा आहे तर हा उत्क्रांतीचा टप्पा आपण 10 वर्षापूर्वी पार केलाय. तर हा 10 वर्षापूर्वी जो पार केलाय तो आपण नुसताच पार केला आणि तो आपल्यापुरता आता मर्यादित काय आहे? तर आपण आपल्याला आलेले व्हॉट्सअपचे मेसेजेस फॉरवर्ड करतो, ट्विटर हँडलवरनं आपण आपले ट्विट्स करतो, तर तेवढ्यापुरतं ते फक्त मर्यादित आहे. आपण याच्याकडे संपूर्ण मानवी प्रगतीचा टप्पा म्हणून अजून बघायला सुरुवात नाही केलेली. आपण खूप संकुचित दृष्टिकोनातनं बघतोय. टेक्नॉलॉजीतला बदल हा जसं मानसिकतेतला बदल पुढच्या सर्व पिढ्यांच्या मानसिकतेतला बदल जेव्हा घेऊन येतो त्यावेळेला काय होतं, तर मग म्हणून आपल्याला असं पूर्वी लक्षात येत असेल की पूर्वी एखादं घर आहे तर त्याच्याबद्दल आपण असं म्हणायचो की हे काँग्रेसचं घर आहे. म्हणजे वर्षानुवर्ष आजोबा, वडील, त्याच्यानंतर पुढची तरुण पिढी हे सगळे काँग्रेसलाच मतदान करत होते. आता तो जो सगळा मोल्ड आहे तो ब्रेक झालाय, ते सगळं आता बदललंय. पण याच्याकडे आपण बघत नाही आहोत. हे बदलण्याचं एक सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कारण जे ते ह्या तंत्रज्ञानामुळे झालेलं आहे. तंत्रज्ञानामुळे हे सगळं घडलेलं आहे. आता या तंत्रज्ञानाने आणखीन एक गोष्ट काय केली आहे, तर मानवी प्रगतीमध्ये आता पुन्हा एकदा आपल्याला असं लक्षात येईल की जेव्हा जेव्हा हे तंत्रज्ञानाच्या बदलाचे टप्पे येतात त्यावेळेला दोन गोष्टी सर्वात आधी बदलतात. सगळ्यात आधी बदलतं ते अर्थकारण आणि त्याच्यानंतर जे बदलते राजकारण. आता भाजपच्या संदर्भात ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला असं लक्षात येतो की सर्व व्यापारी वर्ग त्यांच्या पाठीशी उभा आहे, सर्व कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत त्या त्यांच्या पाठीशी उभे आहेत. टेक्नॉलॉजीमधला हा एक खूप मोठा बदल आहे आणि हे आपल्याला इतिहास काळापासून कळत आलंय, पण आपण त्याच्यामधनं तेवढा धडा नाही घेतलेला. आणि मग नंतर काय बदललंय? तर पहिल्यांदा अर्थकारण बदललंय, मग राजकारण बदललंय, आणि ज्या ज्या वेळेला टेक्नॉलॉजीमध्ये आतापर्यंत बदल झालाय त्या त्या वेळेला हे झालेलं आहे. सो हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण फक्त त्या फॉरवर्ड्स पुरतं आणि आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत फक्त पोहोचता येत आहे एवढ्यापुरतं हे मर्यादित नाहीये. आणि हेच कदाचित रशियाला कळलं होतं आणि म्हणून त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अधिक रस घेतला. आणि आता जगाच्या समोर हे उदाहरण आहे की रशियाने केलेलं जे काही उद्योग होते तर त्याच्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम झाला. आणि हा फक्त आता एवढ्यापुरता असणार नाहीये तर हा पुढच्या सर्व पिढ्यांपुरता असणार आहे. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीकडे जरा थोडंसं वेगळ्या नजरेने आणि मर्यादित न राहता, संकुचित न राहता, पूर्ण व्यापक नजरेने बघणं खूप गरजेचं आहे. सो हे जे इलेक्शन्स आहेत, हे ह्या ज्या निवडणुका आहेत याच्याकडे पण आपण या पद्धतीने बघायला पाहिजे. म्हणजे समजा जर का हा बीजेपीचा मोल्ड आता काँग्रेसला ब्रेक करायचा असेल तर त्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही टेक्नॉलॉजी जी नवीन आलेली ही कोणत्या प्रकारे काम करते एवढंच फक्त समजून
समजून घेऊन चालणार नाहीये, तर बदललेल्या पिढीची मानसिकता समजून घ्यायला लागणार आहे. सगळ्यात महत्वाचा एक मोठा बदल जो आहे तो यावेळच्या इलेक्शन मधला असा आहे की तरुणांचं प्रमाण हे सगळ्यात जास्त होतं. त्यामध्ये देखील फर्स्ट टाइम वोटर्स जे होते त्यांची संख्या अधिक होती. तर हे जे फर्स्ट टाइम वोटर्स जे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत किंवा तरुणांचं जे मतदान खूप मोठ्या प्रमाणावर झालंय, हे सगळं तुम्हाला त्या भाजपच्या विजयामध्ये आता रिफ्लेक्ट झालेलं दिसतंय. तर हा तंत्रज्ञानातला बदल आहे. आणि एक नेहमी आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात येते ती ती त्या त्या वेळेला जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदलतं तेव्हा ते सर्वात जास्त अॅडॅप्ट करणारा तरुण वर्ग असतो. आणि ज्या वेळेला हा एवढा मोठा तरुण वर्ग एखाद्या पक्षाच्या बाजूने उभा राहतो त्यावेळेला त्यांचा विजय सुकर असणं ही अतिशय सोपी गोष्ट आहे असं मला वाटतं.